मुझे तौबा 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 मेरा पूरा मूड खराब कर दिया. मिसळ होते तर तरी पण केलीच पाहिजे राव. परंतु उद्याची तयारी चालली म्हणजे डोसेची तयारी चालली राव. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता जस्ट उठलोय मी, सर्वांना गुड मॉर्निंग आणि ब्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी किचन मध्ये गेलो आणि इकडे बघा, मस्त गरमागरम डोसे बनतायत मंडळी. वाव, कडक. सकाळी सकाळी उठल्या इथे तयारी चालली. काल बोललेलं डोसा करायचंय, इकडे माधुरी डोसे करते. कसे येस खायचंय ना भाई, भूक लागली. आणि इकडे बघा आई, आई चांगला आलाय ना, छान आहे. तुम्हाला देऊ अजून नको, दादांचं संपलेलं आहे खाऊन. आणि इकडे बघा दोन चटणी, टोमॅटोची चटणी आणि खोबऱ्याची चटणी, दोन्ही पण चांगले चांगले डोसा. डोसा पण चांगला आहे. तर डोसे बघून मला पण लागली प्रचंड भूक. बघा टोमॅटोची चटणी केली बाजूरीने की जाम भारी लागते. बाबा चालले का? चला भेटूया, दुपारी भेटू. दुपारी निघणार आहोत आम्ही. आज जाणार आहे? हा आज जाणार आहे. संध्याकाळी जायचं? संध्याकाळी नको, लेट होईल ना परत. दुपारी करणार पावभाजी. काल पावाने भरपूर पाव आणलेले, 36 पाव. सो आम्ही पावभाजी करणार आहे. आता भाजीचा मसाला घेऊन येतो बाबा साहेब कामावर. तो चल आहे मसाला, फक्त फ्लॉवर आणायचं. फक्त फ्लॉवर, चला ठीक आहे, फ्लॉवर घेऊन येतो. नंतर दुपारी पण मस्त पावभाजी बनणार आहे. सगळ्यांनी खाल्ले डोसे म्हणून मी पण घेतले मस्त गरमागरम डोसे चटणी. वाव, चला आता ताव मारूया. आणि आता मी आणि माधुरी चाललो, थोडस काम आहे बाहेर. चला निघा. तर बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदा घेतली पावभाजीसाठी लागलेली भाजी, ती घरी जाऊन दिली. त्याच्यानंतर आम्ही पर्सनल कामासाठी बाहेर निघालो. आणि भरपूर वर्षांनी मी BST बसेस मध्ये बसून मला एकदम नॉस्टॅल्जिया फिलिंग झाली. खरंच सांगतो, कारण माझे पप्पा पण BST मध्येच होते. आणि इकडे बघा तिकीट, वाव, 10 रुपये मध्ये आम्ही गोरेगाव स्टेशनला पोहोचलो. खरंच बस मध्ये बसून मला लहानपणीची आठवण आली आणि सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. भाजीची तयारी चालली. इकडे बघा भाजी सगळी स्मॅश केली. अरे झोप आली आता. लसूण आलं, टोमॅटो टाकून आता त्याची प्युरी करायची मिक्सर मध्ये. गिरवी गिरवी ना सासूबाई फिरवी. बाबांची रील बघून सगळे हसताय. ही रील बघितले बाटली करून बघा. बाबांना बोला गेले. तर मंडळी इकडे आम्ही सर्वांनी बाबावरती एक छोटासा प्रँक करायचा ठरवला. आता बाबा घरी आले, डोरबेल वाजवली आणि आईंना आम्ही दरवाजा खोलायला सांगितलंय. आणि त्यांना बाबांना सांगायला सांगितले की अनिकेत आणि माधुरी पनवेलला निघून गेले. बघूया आता बाबांची रिॲक्शन. आणि माधुरी बघा बाबांशीच फोनवरती बोलते, पण त्यांना माहिती नाही आम्ही किचन मध्ये आहोत. ते आता कोण फोन काय वाटत राहते. या ना इकडं
इकडे या म्हणून मी बोलू आहे ते तर लोकांना फोन करताय. मग काय तुम्हाला दुसरं सांगते प्रँक झाले प्रँक आम्ही बाबांना सांगितलेलं की आम्ही दुपारी निघणार आहोत पण ते आले एंटर केलं रूम मध्ये आणि त्यांना सांगितली सासूबाईंनी सांगितलं की गेलेत ते आणि यांना खरोखर विश्वास नसला. खरंच वाटलं तुम्हाला खरंच वाटलं का मस्त प्रँक झालेला आहे छोटासा प्रँक इकडे भाजी पण झालेली आहे चायला. सगळे बसलेले आहेत आता खायला कसे आले छान ना इकडे मस्त भाजी आलेली आहे बटर टाकले भाजीमध्ये पाव भाजलेले बटर लावलेले कोथिंबीर कांदा आणि लिंबू चला खाऊन घेतो नंतर आम्हाला घाटकोपर जायचं आहे मामींना घेऊन मामी पण येणार आहेत आमच्याबरोबर त्यांना घाटकोपरला सोडायचं आहे आणि तिथून आम्हाला पनवेलला निघायचं आहे चला भेटूया नंतर. सो फायनली आता निघतोय आम्ही मामी येणार आहेत आमच्याबरोबर घाटकोपरला बाय. तर मंडळी आता इकडे गोरेगावचा सफर संपलेला आहे आम्ही चाललो आहे घाटकोपरला दाईच्या घरी. सो चला पुढचा व्लॉग पण एन्जॉय करा. हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच.